प्लस थंडी वेळेसारखी होती तिथे आणि त्याच्यात मी केलं. त्या एक्सपिरियन्समध्ये मला ॲक्च्युली एका ब्रिटिश ओल्ड मॅननी £10 दिले. ते मी अजून पण फ्रेम करून एनवलपमध्ये ठेवलेत छान. माझ्यासाठी पण नवीन नाही ॲक्च्युली. मी पण दे धक्का वन जेवढ्या वेळा लोकांनी पाहिला तेवढ्या वेळेस मी पण पाहिला. त्यामुळे नवीन अशी नाही आहे. फक्त एक चॅलेंजिंग होतं की मला तीच सायली प्रेक्षकांना ते सगळ्यांना माहितीच आहे ॲक्च्युली. मी सांगितलं आहे की एक स्ट्रीटवर परफॉर्म करायचं होतं मला आणि ॲज अ परफॉर्मर माहिती असतं बाबा स्टेजवर करायचं की कुठे करायचं आपल्याला माहिती आहे फ्लोअर काय आहे. इथे स्ट्रीट कशी आहे मला माहिती नाही. स्वागत करते मराठी चस्कावर. सो गाईज दे धक्का 2 हा 14 वर्षांनी आपल्या भेटीला येतो आहे. बरं त्यानिमित्ताने एक नवीन अभिनेत्री म्हणजे गौरी आपल्याला या सिनेमात दिसणार आहे. गौरी कशी असते? गौरी सायली ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी नवीन नाही पण तुझ्यासाठी नवीन आहे. कसं वाटलं तुला सायली साकारता? माझ्यासाठी पण नवीन नाही ॲक्च्युली. मी पण दे धक्का वन जेवढ्या वेळा लोकांनी पाहिला तेवढ्या वेळेस मी पण पाहिला. त्यामुळे नवीन अशी नाही आहे. फक्त एक चॅलेंजिंग होतं की मला तीच सायली प्रेक्षकांना दाखवायची होती कारण सगळे एक्सपेक्ट करणारच त्या सायलीला. पण तिने तर अप्रतिम काम केलं आहे. ती सुपर डान्स केला आहे तिने सगळं छान. पण मी लकी समजते मला तिचं कॅरेक्टर करायला मिळालं. बरं तू डान्सरसुद्धा उत्तमच आहेस. की कसं शूटिंग कसं झालं तुझ्या डान्स डान्सिंगचं वगैरे कसं झालं ते सगळं? डान्सिंगचं तर सगळ्यांना माहितीच आहे ॲक्च्युली. मी सांगितलं आहे की एक स्ट्रीटवर परफॉर्म करायचं होतं मला आणि ॲज अ परफॉर्मर माहिती असतं बाबा स्टेजवर करायचं की कुठे करायचं आपल्याला माहिती आहे फ्लोअर काय आहे. इथे स्ट्रीट कशी आहे मला माहिती नाही. आणि लंडनमध्ये पाऊस पडतो आहे, मध्येच पाऊस पडतो आहे, मध्येच काहीतरी होतं आहे आणि ती स्लिपरी झाली होती थोडी स्ट्रीट. त्याच्यात मला विदाऊट चप्पल करायचं होतं कारण मुंबई घातले होते. प्लस थंडी वेळेसारखी होती तिथे आणि त्याच्यात मी केलं. त्या एक्सपिरियन्समध्ये मला ॲक्च्युली एका ब्रिटिश ओल्ड मॅननी £10 दिले. ते मी अजून पण फ्रेम करून एनवलपमध्ये ठेवलेत छान. ती एक स्पेशल मेमरी. किती गोड. बरं त्याचबरोबर हे तुझं फॅमिली प्रोडक्शन म्हटलं तरी ठरणार नाही कारण सगळे होते. कसं झालं? बरं शॉपिंग वगैरे तुम्ही केली असं कळलं काय म्हणजे काय शॉपिंग? शॉपिंगचं मजा तिथं ॲक्च्युली सिद्धदादा आणि सक्षमचा आहे. तर ते त्यांच्याकडूनच जाणून घे. पण मी आणि आईने असं शॉपिंग केली मध्ये मध्ये पण आमच्यामुळे काही सीन नाही झाला मोठा जो सिद्धदादा आणि सक्षमचं झाला. बरं तो नक्कीच विचारेल. बाकी अजून काय घडलं होतं ऑफ कॅमेरा? कारण इतकी सर्व धमाल आहेत, सर्वच जण धमाल आहेत एवढं मात्र नक्की. विलन गँगसुद्धा यावेळी ॲड ऑन होती जी वेगळी अजून धमाल होती. कसं मजा आली आहे त्यांच्याबरोबर? धमाल तर म्हणजे ऑफ स्क्रीन पण तेवढीच असते जेवढी ऑन स्क्रीन असते. कारण जसं आत्ता आई नेहमी म्हणते की पप्पा तिला सांगत होते की जर हा कॅमेरा म्हणजे शॉर्टकट झाला आणि त्याच्यानंतर एक हिडन कॅमेरा लावला कुठेतरी जर ते रेकॉर्ड केले तर एक मूव्ही होऊ शकतो. तर खरंच होऊ शकतो कारण सिद्धदादा मकरन काका संजय काका आहेत का याचे काहीतरी आम्हाला पाहायला लागते आहे. ते मी पोस्ट करेन तेव्हा बघतो करेन. खूप फनी भेटी असतात ते. पण वेगळाच एक्सपिरियन्स होता काम करायला कारण एवढे ग्रेट ॲक्टर शिवाजी काका. सगळ्यांबरोबर जे शिकायला मिळालं ना मला मी खरंच लगेच समजते माझं दुसराच पिक्चर हो ते. पण देधक्का 2 जो देधक्का इतका सुपरहिट होता त्याच्या सेकंड पार्टमध्ये मला काम करायला मिळतं म्हणजे दुसऱ्या मूवीमध्ये त्याचं खूप छान. थँक्यू सो मच. खूप मस्त आणि तुझ्यासोबत. थँक्यू थँक्यू.